नमस्कार, मी संकेत आवटे. आयडिया होडाफोन बद्दल एक व्हिडिओ मी आत्ता असा बनवतोय ज्यामधून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. कसं काय डिटेलमध्ये मी सांगणार आहे आणि मी चॅलेंज देऊन सांगतोय, असा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर कुठंही पाहायला मिळणार नाही. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, ही स्ट्रॅटेजी फक्त आयडिया होडाफोनसाठी नाही, जिथं जिथं अशी सिच्युएशन बनते तिथं आपण वापरू शकतो. व्हिडिओ बनवण्याचा पर्पज हाच आहे की तुम्हाला समजावून सांगणं की स्ट्रॅटेजी कशी चालते, कशाप्रकारे स्ट्रॅटेजी बिल्ड करायची असते. आणि दिस इज ओनली फॉर एज्युकेशन पर्पज, कुठल्याही प्रकारे मी बाईंग सेलिंगचं रेकमेंडेशन देत नाही, हे लक्षात राहू द्या. सो डायरेक्ट मुद्द्यावर येतोय, जास्त वेळ बिलकुल घालवणार नाही. FPONR आहे, फॉलो ऑन पब्लिक ऑफर होडाफोनकडून. आता होडाफोनची स्थिती जर बघितली तर बिकट आहे, कर्ज भयंकर आहे. एवढ्या भयंकर कर्जासाठी आता ते परत फेड करण्यासाठी पैसा रेज करतायत. मग तो FPOच्या माध्यमातूनच रेज करावा लागतो. यामध्ये वेगवेगळी लोक असतात, कोण असतात, काय असतात, याच्याबद्दल 2 मिनिटांमध्ये सांगतोय. पण सध्या जर होडाफोनची प्राईज बघितली, आयडियाची प्राईज बघितली, तर ती तुम्हाला 13 रुपयाच्या आसपास पाहायला मिळते. भलेही याचा FPO 10-11 रुपयाच्या दरम्यान येतोय, तरी सुद्धा डायरेक्ट घेऊन जातोय मी तुम्हाला आकड्यांवर. आकडे काय आहेत हे मी तुम्हाला सरळ एक्सेलवर समोर दाखवत आहे. पहिला आणि महत्त्वाचा पार्ट येतो, वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये याला डिवाइड केलं जातं. त्यामध्ये येतो अँकर इन्व्हेस्टर. अँकर इन्व्हेस्टरला 30% जागा यांनी दिलेली आहे. बघा, टोटल यांना 18,000 करोड रुपये रेज करायचे आहेत. त्यामधले अँकर इन्व्हेस्टर जवळपास 5,400 कोटी इन्व्हेस्ट करतायत, मिळालेत त्यांना. संपला विषय, खतम, टाटा बाय बाय. QIB क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स हे सुद्धा जवळपास 20% आहेत, ज्यामध्ये GQG पार्टनर, SBI सारखे मोठे मोठे ब्रँड्स अवेलेबल आहेत. त्यामुळे इथं सुद्धा टेन्शन नाही आहे. ऑलमोस्ट समजून जा हे 50% गेलं यातून. उर्वरित 15% HNI कोट्यामध्ये जास्त जागा दिसत नाही. मग BNII असेल किंवा SNII असेल, म्हणजेच काय, नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, किंवा सिम्पल भाषेमध्ये म्हणा HNI म्हणजेच हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स, यांना ही संधी मिळणार आहे. 2700 कोटी रुपये यामध्ये इन्व्हेस्ट होणार आहे टोटल. पण या 15% डिवाइड असं यांनी केलंय की इथं 10% आणि इथं 5% असं दोन भागामध्ये डिवाइड केलंय. आपल्याला मेन फोकस करायचा आहे रिटेलवर, कारण रिटेलला 35% कोटा ठेवलाय. साधी छोटी मोठी अमाऊंट नाही आहे, 6,300 करोड रुपये यामध्ये इन्व्हेस्ट केले जाणार आहेत रिटेलर कडून. सो टोटल इन्व्हेस्टमेंट जाणार आहे 18,000 कोटी रुपयांची. पण यामध्ये एक मोठा गेम होऊ शकतो, कशा प्रकारे आपण यामधून तुफान फायदा आपला करून घेऊ शकतो, याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय. हे एक एक्झाम्पल म्हणून मी देतोय, मला कुठल्याही प्रकारे, बघा, फक्त आयडियामधून पैसे कमवा वगैरे वगैरे असले फर्जी व्हिडिओ बनवण्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही आहे. मी एक स्ट्रॅटेजी तुम्हाला समजावून सांगतोय, ही स्ट्रॅटेजी कशी वापरायची, कुठं वापरायची, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, मार्केटमध्ये एक डायरेक्शन फिक्स असते. एखाद्या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट तर करत असतो, पण त्याच इन्व्हेस्टमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी एक जबरदस्त आयडिया मी तुम्हाला सांगणार आहे. हे मला वाटतं 99% लोकांना माहिती नसणार, आणि मी प्लीज रिक्वेस्ट तुम्हाला करेन, खरंच तुम्हाला जर वाटत असेल या व्हिडिओमध्ये दम आहे, खरंच मी तुम्हाला व्हॅल्यू देतोय, जे काही मी सांगतोय त्यामध्ये दम आहे, तर एकदा या व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा. कारण लिमिटेड पिरियड आपल्या हातामध्ये आहे, खूप जास्त वेळ नाही आहे. अशा स्ट्रॅटेजीजना लाखो रुपये पे करतात लोक, पण आज मी ही स्ट्रॅटेजी तुम्हाला फ्रीमध्ये सांगतोय. अशा अनेक स्ट्रॅटेजी माझ्याकडे आहेत, 1 by 1 हळूहळू मी त्या सगळ्या डिस्क्लोज करत जाणारच आहे. एक मी आत्ता काम करणार आहे, समजा माझं बजेट 2-3 लाख रुपयांचं आहे. मग प्रत्येकाचं बजेट वेगळं असू शकतं. तुमच्यापैकी कोणी म्हणेल माझं बजेट 10 आहे, 20 आहे, 50 आहे, कोणी म्हणेल माझ्याकडे फक्त 1 लाख रुपयेच आहेत. मग ज्या त्याप्रमाणे तुम्ही याला ऍडजस्ट करू शकता. बट आत्ता मी एक एक्झाम्पल स्टँडर्ड पकडतोय 2-1 लाखाचं. जर समजा मी यामध्ये 2 लाख रुपये इन्व्हेस्ट करतोय, बाय द वे तुम्हाला यामध्ये जेव्हा तुम्ही एंट्री घेणार तेव्हा लॉट्समध्ये एंट्री घ्यावी लागते. आता लॉटबद्दल सगळी चर्चा इथं मी करत बसणार नाही आहे. मग कदाचित तुमची गुंतवणूक 2,20,000, 30,000, 50,000, 60,000 अशी आधीमध्ये होऊ शकते. त्यामुळे असं नाही की बरोबर 2 लाखच इन्व्हेस्ट करायला पाहिजे. मी एक राऊंड फिगर पकडायची, कॅल्क्युलेशनला बरं पडतं म्हणून या गोष्टी सांगतोय. स्टॉकची प्राईस समजा आपल्याला 10 रुपयाला हा FPO मिळणार आहे. मग काही लोक 11 अप्लाय करतील, 11 रुपयांना करा, काही प्रॉब्लेम नाही. 15 रुपयाला करू शकता का? नाही करू शकत, कारण बँड आहे 10-11 दरम्यान. या दरम्यान तुम्ही काही बिड लावू शकता. सो समजा मी 10 रुपयाला बाय करतोय, 20,000 क्वांटिटी बाय करतोय. तुम्हाला वाटेल अहो सर 20,000 स्टॉक बाय करायचे, काही मोठी गुंतवणूक नाही आहे, फक्त 2 लाख रुपयेच यामध्ये जाणार आहेत, कारण स्टॉकची प्राईस कमी आहे ना. हेच 20,000 स्टॉक आपण TCS, HDFC, ICICI घेऊ शकत नाही, कारण ह्यूज अमाऊंट आहे त्याची स्टॉकची, राईट. त्यामुळे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा मी स्टॉक बाय करणार तेव्हा तो वर जायला पाहिजे. वर गेला तर काय होणार? प्रॉफिट होणार, सिंपल आहे. पण खाली गेला तर
लॉस होणार हे पण सिम्पल आहे, पण बोलायला सिम्पल आहे, सहन करायला सिम्पल आहे का? मग तो लॉस कसा मी सहन करणार किंवा तो लॉस मी कसा मॅनेज करणार, तो लॉस होऊ नये म्हणून मी काय करू शकतो याबद्दल मी सांगतोय. जर मी ऑप्शनमध्ये ट्रेड करत असेन, जर मी या पर्टिक्युलर पोझिशनसाठी इन्शुरन्स बाय करत असेन, तर मात्र मला ही गोष्ट फायद्याची ठरू शकते जर माझा लॉस झाला तरी सुद्धा. एक सिंपल उदाहरण मी तुम्हाला देतो. आपण टर्म इन्शुरन्स घेतो, महिन्याला 2000, 1000, 1500, 3000 प्रीमियम भरतो. पण जर माझं काही बरं वाईट झालं, चला डेथ झाली, 1 करोड रुपये मिळणार, 2 करोड रुपये मिळणार, डायरेक्ट मिळणार, भरलेले असते किती अमाऊंट, 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, याच्यावर तर जाणार नाही आहे. आयुष्यभरासाठी सुद्धा आपण 10-12 लाख भरणार नाही आहे, राईट? सो या केसमध्ये डायरेक्ट मला 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी रुपये मिळतात आणि याचा फायदा आपल्याला तुफान होत असतो. मग हा फायदा आपण कसा करून घ्यायचा हे पण मी तुम्हाला सांगतो. समजा लॉट साईज आपली येते डायरेक्ट 80,000ची. 80,000ची लॉट साईज जर येत असेल आणि याची प्राईज जर असेल, पीई तुम्ही बाय करताय, त्याची प्राईज आहे 25 पैसे. आजही तुम्ही चेक करू शकता, मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये हे सुद्धा दाखवतोय की याच्या सध्या प्राइजेस काय आहेत. मे महिन्याचा बोलतोय बरं का मी, एप्रिलचा नाही. एप्रिलचा एकदम चिल्लर रेटमध्ये मिळतो, पण एक्सपायरी जवळ आली आहे त्यामुळे मी ती रिस्क घेणार नाही. सो यासाठी मी आत्ता एक काम करेन, 11 रुपयांचा पीई जर मी बाय करायला गेलो तर त्याची प्राईज आहे 25 पैसे. जर मी 10 पीई बाय करायला गेलो तर त्याची प्राईज आहे 10 पैसे. सो या दोन गोष्टी मी आता कन्सिडर केलेल्या आहेत सध्याच्या सिच्युएशननुसार. मी एक्झाम्पल देतोय 11 पीई. मी 11 पीई बाय केला, 80,000 क्वांटिटी असतात बरं का एका लॉटमध्ये, म्हणजे मिनिमम 1 लॉट तुम्हाला बाय करावा लागणार आहे. जर तुम्ही 2 लॉट बाय केले, 4 लॉट बाय केले, त्याप्रमाणे तुम्हाला त्या पटीमध्ये गुंतवणूक करावी लागेल. सो प्राईज आहे 25, माझी इन्व्हेस्टमेंट किती होणार, 20,000 रुपयांची इन्व्हेस्टमेंट इकडे होणार आहे. जर मी इथं 20,000 रुपयांची गुंतवणूक करत असेन, तर या केसमध्ये 20,000 माझे इन्व्हेस्ट झाले, पण मी बाय करतोय पुट पीई. जर मार्केट पडलं तरच माझं प्रॉफिट, अदरवाईज पैसे गेले, हळूहळू कमी होत जाणार जसं मार्केट वर जाणार तसं. आता येऊया मेन मुद्द्यावर, काय होऊ शकतं या कंडिशनमध्ये. मार्केट आहे 13 रुपयाला. खरंच मार्केटमध्ये फॉल यायचा असता तर आजपर्यंत आला असता, कारण 10 रुपयाला तुम्ही एफपीओ लॉन्च करता, याचा अर्थ स्टॉकनं खाली येणं गरजेचं आहे. स्टॉक होल्ड करतो याचा अर्थ व्हॉल्यूम आहे, कोणीतरी त्याला पकडून ठेवतोय. मग पकडून ठेवतोय, चांगली गोष्ट आहे. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, जर मोठी इन्व्हेस्टमेंट एखाद्या स्टॉकमध्ये येत असेल तर स्टॉकनं रॅली देणं गरजेचं असतं. सिम्पल फंड आहे बरं, रॅली दिली प्रॉफिट होणार आहे, नाही दिली त्याच लेवलला राहणार आहे, मार्केट पडलं लॉस होणार आहे. तीनही केसमध्ये मी म्हणतो तुम्ही प्रॉफिट कमवू शकता. कसं कमवू शकता, 1 बाय 1 सांगतोय. समजा मार्केटमध्ये रॅली आली, आता 13 रुपयाचा स्टॉक काय 130 नाही जाणार किंवा 100 नाही जाणार, आपण 1-2 रुपयाची मुवमेंट पकडूयात. म्हणजे जर 13 रुपयावरनं खाली आला कितीवर येऊ शकतो, बरेच लोक म्हणतील 11-10 रुपयाच्या आसपास येऊ शकतो, कारण त्याच लेवलला हे लॉन्च करतायत एफपीओ, राईट? सो 2-3 रुपयाचा फॉल येऊ शकतो. मी इमॅजिन करतोय, चला खूप जास्त राहू दे, 20-25 रुपयाला जायचं राहू दे, मी म्हणतोय फक्त 15 रुपयाला तर जाईल, 2 रुपयांनी वाढेल. जर तुमचा स्टॉक 15 रुपयाला गेला तर मात्र स्टॉकची प्राईस 15 होईल, पण जो मी इन्शुरन्स घेतला होता, पुट बाय केलेला होता, तो डायरेक्ट त्याचा प्रीमियम 0 होणार आहे. या केसमध्ये 2 गोष्टी होणार आहेत. पहिली, जो मी स्टॉक बाय केला, 20,000 क्वांटिटी बाय केल्या, 20,000 क्वांटिटी गुणिले 5 रुपये प्रॉफिट होणार. म्हणजे काय, 10 रुपयाला मी बाय केला होता, तो डायरेक्ट गेला कुठे, 15 रुपयाला, म्हणजे 5 रुपये पर क्वांटिटी माझं प्रॉफिट झालेला आहे. म्हणून 5 गुणिले 20,000 जर तुम्ही केला तर 1,00,000 रुपयाचं डायरेक्ट स्टॉकमध्ये प्रॉफिट दिसेल. 50% गेन, 10 रुपयाची वस्तू 15 रुपये झाली, 50% वाढली, 50% पैसे वाढले, 2 लाख रुपये टाकले होते त्याच्यात, 1,00,000 रुपये प्लस दिसतील, याचा अर्थ 1,00,000 रुपये प्रॉफिट. पण तुम्ही म्हणाल ऑप्शनमध्ये तर लॉस होणार. मी म्हणतोय चला प्रीमियम 0 झाला, 20,000 रुपये टाकले होते ना आपण, 20 च्या 20,000 रुपये यातनं गेले, 0 झाले, याचा अर्थ 20,000 रुपयांचा आपला लॉस झाला. ओव्हरऑल माझं टोटल पीएनएल काय दाखवेल, 1,00,000 - 20,000, 80,000 रुपये माझ्या खिशात राहणार आहेत, 2 लाख रुपये, 2.25 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून, याचा अर्थ ह्यूज रिटर्न मला मिळत आहेत. दुसरं एक्झाम्पल देतो, जर समजा जो स्टॉक मी बाय केला आहे आयडिया होडाफोन, आज 13 रुपयाला आहे, 13.20, 13.25 वगैरे ट्रेड करतो, आपण राऊंड फिगर पकडू, तो 13 रुपयालाच राहिला, काय होऊ शकतं, तर 10 रुपयावरून मी 13 रुपयाला विकला, 60,000 रुपये त्यामध्ये प्रॉफिट आहे.
पण माझा प्रीमियम थोडासा डिके होईल, मी झिरो होऊ देणार नाही त्याला. लक्षात घ्या, एक्सपायरी खूप लांब आहे, अजून पुढच्या महिन्याच्या एंडला हा एक्सपायर होणार आहे. पण मी बोलतोय हे आठवड्याभराच्या गोष्टी, राईट, सो या महिन्यातल्या गोष्टी. त्यामुळं प्रीमियम बिलकुल झिरो होणार नाही. मला वाटत नाही की तो 15 पण यायला पाहिजे, पण आपण इमॅजिन करू 15 आला, म्हणजेच 25 15 आला तरी सुद्धा 8,000 माझा लॉस होणार आहे. जर हा 8,000 माझा लॉस झाला आणि 60,000 प्रॉफिट झालं, 52,000 माझ्या खिशामध्ये शिल्लक राहत आहेत. म्हणजे जर मार्केट वाढलं तर 80,000 मिनिमम आहेत, 16 झाला, 17 झाला, 18 झाला तर अजून तुफान प्रॉफिट होईल. पण आपण एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेतोय, अति जास्त मोठ्या गोष्टी करायची गरज नाही आहे. पण दुसरी गोष्ट इथं आपल्याला 52,000 प्रॉफिट देते. याच्या पुढं जर मी गेलो आणि मला वाटलं मार्केट साहेब पडणारच आहे, कारण ओव्हरऑल मार्केट पडतं आहे आणि त्यातच तुम्ही प्रीमियम तुमचा खाली जाणार म्हटल्यानंतर प्रीमियम तुमचा वाढायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, स्टॉकची प्राईज कमी व्हायला पाहिजे. स्टॉकची प्राईज का कमी व्हायला पाहिजे? ओव्हरऑल मार्केट पडतं आहे त्यामुळे मार्केट पडू शकतं, या एक विचारसरणीचे लोक असू शकतात. आणि त्यातच तुम्ही एफपीओ 10 लाँच केलाय, मग मार्केट का 13 राहील? मार्केट पण खाली यायला पाहिजे, या एक विचारसरणीचे लोक आहेत. मग समजा मार्केट पडेल, जर मार्केट पडेल तर तुमचा प्रीमियम इझिली 1.5 रुपयाच्या आसपास जाईल. मिनिमम म्हणतोय मी, इझिली 1.5 रुपयाला जायलाच पाहिजे. 1.25 रुपये कुठंच गेला नाही. यामध्ये डायरेक्ट 1.25 रुपयाचं आपलं प्रॉफिट आहे. या केसमध्ये होणार काय तर स्टॉक आला 10 रुपयाला, आपण बाय कितीला केलाय? 10 रुपयाला बाय केलाय, म्हणजे मिळवलं किती तुम्ही? 0. यामध्ये तुमचा ना लॉस ना प्रॉफिट होणार आहे. पण जर हा 10 रुपयाला आला तर तुमचा प्रीमियम 1.5 रुपये होणार आणि इथं 92,000 रुपयाच्या आसपास तुमचं प्रॉफिट होणार. कशामध्ये? ऑप्शनमध्ये, जो तुम्ही इन्शुरन्स बाय केला होता. सो ओव्हरऑल गेन जो आहे तो माझा 92,000 आसपास राहू शकतो. समजा अजून मार्केट खाली आलं, 9 रुपयाला आलं, एक्झाम्पल म्हणून सांगतो, याचं कॅल्क्युलेशन मी इथं केलेलं नाही. जर मार्केट 9 रुपयाला आलं तर या केसमध्ये तुमचा 1 रुपये पर क्वांटिटी लॉस होणार, म्हणजे 20,000 क्वांटिटी तुम्ही बाय केलेत, याचा अर्थ 20,000 इथं स्टॉकमध्ये लॉस होणार आहे. जरी इथं 20,000 लॉस झाला तरी मात्र ऑप्शनमध्ये इथं इझिली तुम्हाला 1.25 लाख ते 1.5 लाख रुपयांचं प्रॉफिट होऊ शकतं. म्हणजेच मोर दॅन 1 लाख रुपीज तुम्ही प्रॉफिट कमवू शकता जर हा 9 रुपयाला वगैरे आला तर. हे जे एक्झाम्पल घेतोय मी होडाफोन आयडियाचं घेतोय, एक एक्झाम्पल म्हणून घेतोय. ही सेम स्ट्रॅटेजी तुम्ही वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये अप्लाय करून जबरदस्त तुफान खतरनाक प्रॉफिट कमवू शकता. ही स्ट्रॅटेजी खरंच तुम्ही आधी ऐकली आहे का? ऑप्शनमध्ये विदाऊट टेन्शन पैसा कमवता येतो. अति जास्त डोकं लावत बसायची गरज नाही आहे. सिम्पल स्ट्रॅटेजी ज्या आम्ही बनवलेत अजून आहेत, याच्यामध्ये अजून काही हेजच्या पोझिशन्स असतात, त्यासुद्धा जर तुम्हाला शिकायच्या असतील, डीप लेवलला जायचं असेल, विदाऊट टेन्शन पैसा मार्केटमधून कमवायचा असेल तर आम्ही आहोत. या नंबरला कॉल करा. पुण्याची बॅच, मुंबईची बॅच जॉईन करू शकता, ऑनलाईन बॅच आमची जॉईन करू शकता, डिटेल माहिती तुम्हाला मिळेल. आणि महत्त्वाची गोष्ट, मार्केटमधून टेन्शन फ्री पैसासुद्धा मिळेल. व्हिडिओला मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा, कारण यामध्ये खूप जास्त व्हॅल्यू आम्ही देण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. स्टे ट्यून्ड अँड स्टे पॉझिटिव्ह.